अभियांत्रिकी शिक्षण सोडून दिलं, काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी युट्यूबवर मास्क बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागलाय. पुण्यातील प्रशांतचा ऍग्रीप्राश हा पात्राने जगभरात 35 लाखहून जास्त चाहत्यांना जोडलं गेलंय. तर मी स्क्रिप्ट लिहिली होती एक, वाय आय हेट एक्झाम म्हणून. एक्झाम मला आवडत नव्हत्या, तर तेव्हा मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर विचार केला की आता ह्या व्हिडिओला काढायचं कसं बाहेर, लाईक हाऊ टू प्रेझेंट दिस व्हिडिओ. आणि त्यावेळेस माझ्याकडे नाही कोणी क्रू मेंबर्स होते, ना कोणी कॅमेरा होता. आणि तेव्हा मग मी विचार केला थोडासा, आणि एम एस पेंटवर मी कॅरेक्टर ड्रॉ केलं आणि म्हटलं एम एस पेंटने आपण ॲनिमेशन सुरू करू, पुढं आपण बघू कॅमेरा आणायचा नाही आणायचा. तर तात्पुरतं मी ॲनिमेशन सुरू केलं आणि हळूहळू व्हिडिओ सुरू केला. तर हे कॅरेक्टर 2-3 मिनिटात ड्रॉ केलं होतं मी एम एस पेंटवर. मोठी नोट्स काढली होती गोल आणि खूप इझिली काढलं होतं, पण लोकांना आवडलं खूप मोठी गोष्ट. युट्यूब एक करिअरचं माध्यम म्हणून कसं होऊ शकतं? युट्यूब म्हणजे जर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली, ॲबिलिटीज असल्या, तर हमकास आहे तुमच्यासाठी करिअर माध्यम होऊ शकतं. पण अशी गोष्ट आहे की तुम्हाला खूप पहिल्यांदा स्टार्टिंगला पेशन्स हवे, कारण की मी जेव्हा युट्यूब सुरू केलं होतं एक्झॅक्ट लाईक ॲक्च्युली मी युट्यूब सुरू केलं होतं 2016, अँग्री प्रेस सुरू केलं होतं मी 2017. तर त्या एक वर्षाच्या जर्नीमध्ये मी 7-8 चॅनल डिलीट केले, तरी मला काही व्ह्युअर्स नाही, काही फॉलोअर्स नाही, काही रेव्हेन्यू काही नाही भेटलं. तेवढे पेशन्स असणे खूप इम्पॉर्टंट आहे.